एका व्यक्तीने प्रश्न केला, व्यक्तीनं म्हणण्यापेक्षा प्रत्यक्ष यमधर्मानं मुंडेबुवा प्रश्न केला. यमधर्माम वाज जावालीचं चरित्र पहा, लक्षात येईल तुमच्या नागरिक सर. यमधर्माने प्रत्यक्ष ब्रह्मांड नायकाला प्रश्न केला, देवा अरे जिच्या बापानं जिची कदर न करता तिला विष पाजावा आणि तू जगाचा बाप तिच्या सोबत नाचत होतास, तिचं विष शमन करत होतास, कारण काय? हे प्रभू, ज्या द्रौपदीला घरातल्या रक्ताच्या नात्यातल्या माणसानी भरसभेत उघड करावा, धीरे भाया आहे धीरे, त्यानं मांडीवर बसवावा आणि तू जगाचा बाप तिच्या पुढे झाडून काढित होतास, तिच्या रस्त्यातले खडे बाजूला करत होतात, तुला काय गरज? हे प्रभो, अरे सकाळी तुझ्या स्नाना करता पंचगव्य असतंय, लोण्याचा गोळा असतो, मध असतो, दळलेली साखर असती, दही असतंय, दूध असतंय, तूप असतंय, फार मोठे सुंदरसे असे मंत्र म्हणणारी लोक असतात. निधियाम निधिपदे निधिपदा जज्ञिरे भवातिजायते कृतृसंगार भवजाप्ता व्याप्त सुदक्कालेशो मरवज्ञ भय व्याप्ताना सव्याप सव्य जायते कृतृसंगा जगदानाम हिताय च प्रविष्टतः जगदानंद गंध जगतपते यज्जायते प्रविष्टता. अरे किती उच्चार करणारी लोक आहेत तुझे, वेदोक्त शास्त्रोक्त पुराणोक्त. पंचगंगा हवानांचे प्रियतान्न मम, सप्तसागर हवानांचे प्रियतान्न मम, भोगावती जलयाम आहवानांचे प्रियतान्न मम. किती स्नान, रत्नोदकम सुवर्णोदको हिरण्य मुद्रानाह औषधान्यविद. अरे किती 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 देवा तुझ्या करता, तरी वास घेईनच लोण्याचा, वास घेईनच त्या दह्याचा. एक मंत्र ऐकण्यासाठी कान उघडा होईन तुझा, आणि 36 वर्ष बाईच्या घरी लुगडे धुतलेस, 36 वर्ष नाथांचे धोत्रे धुतलेस, 36 वर्ष पाणी भरलंस, हे कारण काय? यमधर्माने प्रश्न केल्याच्या नंतर ब्रह्मांडाचा मालक रडत होता, भक्तीचा बोज माझ्या डोक्यावर आहे, ते कर्ज आहे, ते ऋण उतरण्यासाठी मी त्यांच्या मुळे नाचत होतो. यमधर्मा, हे भक्तीचा बोज आहे माझ्या डोक्यावर. जीवनभर जिने आयुष्यभर भजन केलंय त्या नामस्मरणाच्या साधनेचं कर्ज आहे, म्हणून तिच्या दारात नाचत होतो. जीवनभर माझ्या भजनाच्या व्यतिरिक्त काहीच केलं नाही रे, म्हणून त्या नाथांच्या घरी मी नाचत होतो. काम करणे म्हणजे नाचणे. पांडवांनी काय केले, पाहती पांडवा खंड वनवासी परी त्या देवा श्याळविती किंवा आठविती. हे नामस्मरणाचं भक्तीचं कर्ज माझ्या डोक्यावर आहे, म्हणून नाचे मागे मागे तो संती केला रुनी. 4-2 श्रीमंत माणसं यात्रेने आले. पूर्वीच्या काळात कुठं निघायचं म्हणजे ते संगच घेऊन निघायचं पैसे. नागरेसर ते सोबत पैसे असले की पायी प्रवास असायचा, मधात चोट्टे गिट्टे आडून त्या माणसाला लुटायचे. देशमुख भाऊ वाघ सर चोराला महाराज काय कोणी काय त्याचा काय संबंध असतो? होय होय भर दादा, जाताना जर आता त्या नाही फाट काक्या तुलाच नेतो संघ आता, हे जरा चांगलंय म्हणतो मार खाच्या कामी, काठी बी उडन अंगावून फुटफुटी ते, आणि चोराला पातळला मारून काय फायदा? पण ते बी लय हुशार आहे, माल इकडं जे म्हणीन इकडंच हाण ना. चोराला म्हण मला काय हाण नको गोडे, इकडंच माल आहे. जर आदा कदा जर चोर भेटला तर ते म्हणीन का आदरणीय हरिभक्ती परायण बाळू महाराज गिरगावकर, तुम्ही सद्गुरू भगवान बाबाच्या पुढे कीर्तन करून आले वाघ जाऊन, वा 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 वा, काय तुम्ही संताचे चरित्र सांगितले महाराज, वा वा. बरेच होते, डॉक्टर साहेब होते, नागरेश्वर होते, वाघसर होते, देशमुख भाऊ होते, पिवळ्याचा व्यापारी होता, गंजा लोक होते, आणि बरीच महाराज मंडळी मुंडे महाराज होते, जोगू होता रसावाला. हा आणि काय मस्त कीर्तन केलं, संतांचे चरित्र सांगितले, बोचरे महाराजांनी तारीख घेतली होती तुमची, वा वा महाराज छान बोलता, अंगठ्या देऊन टाका.
असं म्हणील का? होय पप्पू, खरेल दिवशी पहिलं ड्रायव्हरच्या हातावर ना, आज तर दोन्ही मीचे, आज तर दोन्ही मीचे आहे का नाही कांदे साहेब? चोराला काय समजे? म्हणून त्या काळात मोठ्या माणसांना भीती वाटायची. आता आता ATM असल्यामुळं काय नाही, ती एवढं एवढं ती कागद खिशात ठेवायचा, कुठं खुपशिली की उपसा, खुपशिली की उपसा, खुपशिली की उपसा, काय नाही. पण त्या काळात नव्हतं ना, मग त्या काळात एक असं ATM होत, इथून शिंदखेड राजामध्ये एखादी पिढी असायची, त्या पिढीला पैसे जमा करायचे, मग आम्ही परभणीत गेल्यावर तिथल्या पिढीवाल्याकडून घ्यायचे, असा नियम होता. म्हणून नाचे मागे मागे. काय ऋण असतं महाराज? ऋण आहे, ऋण ऋण ऋण. ते बोज असला ना, वाहे अंगे भार आपुलिया, स्वतःच्या अंगा भार ओढवतो. गाव असं खेळ लागलं, त्या खेड्या गावामध्ये तो श्रीमंत चार दोन माणसाची ती यात्रा चालली द्वारकेला. आणि ती द्वारकेला यात्रा जात असताना मधात एका खेड्या गावामध्ये त्या श्रीमंत माणसाने विचारलं, आम्हाला ही रक्कम एका पिढीवर जमा करायची, आम्हाला ती द्वारकेत पाहिजे. खरं तर त्या गावात पिढीवाला नव्हताच, सावकारच नाही कोणी त्या गावामध्ये, पण उपेक्षात्मक बुद्धीनं चार दोन नालायक लोक आहे ना, जसे गावाला डुकरा असावा तसे चार दोन नालायक बी असले पाहिजे बर का. नालायकाशिवाय सज्जनाला किंमतच नाही. लोक उगच म्हणतात ते लय नालायक आहे, म्हणणं तुला किंमत आहे सुमळ्या, काय त्याचे मळके कपडे आहेत, म्हणून तर तुझ्या पांढऱ्या कपड्याला किंमत आहे. जर सगळ्याच्याच अंगावर पांढरे असते तर कोणी म्हणलं असतं का याचे भारी आणि याचे हलके? नाही ना, नाही ना, किंमत असते, किंमत असते. कधी कधी नालायकाला बी एक जण म्हणला, देवानं डुकरं कशाला जलमाला घातले, आणि म्हणलं तो घाण केलेली कोण साफ करीन? कशामुळे डुकराला वाईट म्हणायचं आहे का नाही? त्याचा एक अवतार होता तो. प्रत्येक देवानं निर्माण ज्या ज्या गोष्टी केल्यात त्या त्या त्याच्या त्याच्या हिशोबानं बुद्धीनं केल्यात. तशी चार दोन माणसं नालायक होते, उपेक्षात्मक बुद्धीनं त्यानं सांगितलं, त्या समोरच्या झोपड्यात राहणारा मोठा सावकार आहे. हे नेमकेच कीर्तन ऐकून निघले होते, महत्व हरवी चातुर्य लपवी पिशे पण मिरवी आवडोनी. त्याच्या लक्षात आलं सावकार झोपड्यात, पण असल म्हणले राहाचा नाद असल बँकेत कोटीन धोत्राल गाठी, काय लय श्रीमंतायला गंजाळल्यावानी राहाचा नाद असतो. दाराच्या दारा वाटत आज जाईन त्याच्या, पण अशी राहणार जित्ती भिकारीन, पैशाला तो कमीच नाही. हो, महाराजांचा एक पुरावा ऐकला मी, ज्याच्याकडे पैसे त्यांना दान करावा, नाही दान करावं वाटलं तर अन्नदान करावा, आणि अन्नदान नाही करावं वाटलं सुमळ्यात चांगलं राहावं. दान करीन, हो अन्नदान करीन चांगलं राहीन, नको राहू चांगलं तर चांगलं खावा, घरच्याला खाऊ देईन, मग हे मेल्यावर सरप होतात. हो, आणि मग त्या भितडाय भितडायनं घरात वाड्यानं पण निघतात. हे जिवंत भिकारी असे काही माणसं म्हणले असं द्यायला नाद, पण तो तसा नव्हता, तो माणूसच गरीब होता. उपेक्षात्मक बुद्धीनं या पांचटायनं सांगितलं होतं तो सावकार गेले. तिथं गेल्याबरोबर राम राम जय हरी नमस्कार काय झाला असेल, ही आमची हुंडी आहे आणि आम्हाला ही द्वारकेत पाहिजे. वाहे अंगे भारा पुलिया, ही द्वारकेत पाहिजे आम्हाला हुंडी. समोरच्या व्यक्तीनं सांगितलं, वा दादा तुम्ही माझ्याकडं का देता? अहो तुमच्या गावातल्या प्रतिष्ठित लोकांनी सांगितलंय, हे आमच्या परिसरातले प्रतिष्ठित सावकार आहेत, मोठे नाविन्यपूर्ण सावकार आहेत, हे हुंडी तुमची तिथपर्यंत पोचते. कोण माणसं होते? बाहेर आणलं बोट करून दाखिलं. अरे अरे देवा, काट पुरवलाय माणसाने, मुकाट्या डोळे झाकून समोरच्याची हुंडी सोबत घेतली, जा भेटन तुम्हाला. पण तिथं कोण्या सावकाराकडे जावा? ज्यानं पैसे घेतले त्याच्या लक्षात आलं हे सावळ्याच्या दर्शनाला चाललेत. पंढरपुरी जा निळा पुतळा, आणि ते द्वारकेतला सुद्धा सावळाच सावळाच. म्हणून एका चिठ्ठीवर दिलं सावळाराम नावाचा सावकार, दिलं चिठ्ठीवर तिथं द्वारकेमध्ये सावळाराम नावाचा सावकार,
तुम्हाला भेटेल आणि तो ही ही चुकती तुम्हाला देऊन टाकेल. निघाली हे बाहेर निघल्याच्या नंतर सांगणारे हसू लागले, दिले सावकाराकड, हो देऊन टाकले. हे हसू लागले, तुम्ही का हसता? काय नाही म्हणे, ते आज घेत नसतेत पण तुमचे कसं काय घेतले याच्यामुळे हसायलो. पांचट होते ने याच्या हसण्याचं कारण सांगू, संध्याकाळी झोपडी लुटायची याच्याकरता हे पांचट हसत होते. पण काय केलं पुढच्या व्यक्तीनं माहिती, तशीच दरव्याची कसणी घेतली, दुकानावर जाऊन किराणा आणला, मंदिरात अन्न सत्र. जेवणारे जेवून जाताना म्हणले, महाराज तुम्ही त्या श्रीमंत माणसाची हुंडी घेतली, तिथल्या कोण्या सावकाराचं नाव लिहून दिलं? ते म्हणले, मला माहिती, तुम्हाला नाही सांगत. अरे काय माहिती तुम्हाला, तुम्ही स्वतः सावकार नाहीत, पुढं तुमची पत नाही, आता मरतील का ते माणसं, काय करतील द्वारकेत गेल्यावर, कसा खर्च करायचा, त्याची काळजी करू नका, नका काळजी करू तुम्ही. हे सगळं पंढरपुरातलं करीन, हे सगळं द्वारकेतलं करीन. हे पोचले तिथं, हे तिथं पोचायला बरेच काळ गेला असेल, तोपर्यंत त्यांनी भगवंताचं चिंतन केलं, देवा का माझ्यावर असा भार घातला संध्या पाप्यांनी, ह्या नास्तिक माणसांनी माझ्याकडे असं गारहाणं का आणलं असं रे देवा, कसं करायचं रे देवा आता. पण भगवंत म्हणला असेल, तुम्ही काळजी करू नका देवा, ही माणसं ज्यावेळेला वापस येतील त्यावेळेला राजदरबारी मला ओढून नेतील, आणि राजदरबारात या गुन्ह्याचा अपराध इतका मोठा आहे की या अपराधामुळं मला भर चौकात फाशी देतील, सुळाव देतील, पेटवतील, माझा अवमान करतील, कसं देवा काय करायचे. पोचले द्वारकेत, द्वारकेत पोचल्याबरोबर जवळ जी काय होती ती मायापुंजी संपली, आता तिथं व्यवहार करण्यासाठी पैसे लागतील. आणि मग पाहिल्या त्या पिढ्या, मंदिराच्या भवतालच पिढ्या होत्या त्या काळात, अमका नावाचा सावकार, तमका नावाचा सावकार, वगैरे वगैरे सावकार, पण सावळाराम नावाचा सावकार द्वारकेतच नाही, आख्या परिसरात नाही. ते कशाला नाही परिसरात राहीन, ते एकच आहे ना, ते मंदिरात बसलेला आहे, बाहेर कशाला असेल, मंदिरात बसलेला सावळा, आणि राम तर आहेत ना. तो विचारलंय का सावकाराला, सावकार सावळाराम सावकार कट कुठे कुठे आटणं बटणं काहीच काहीच नाही. ते म्हणले, 13 कम 85 90 कम 87 भाई गयो, कोणता सावकार, सावळाराम सावकार कशा झालाय. त्याच्यातला एक जण म्हणला, मला माहीत होत रे झोपड्यात कुठं सावकार असतो का, कळस न गेलं तुम्हाला, 2 जागेवर बूट शिवलेला होता, असा कुठं सावकार असतो का, त्याच्याकडे तुम्ही पैसे दिले. त्या 4-5 जणातला एक जण म्हणला, राहायला झोपडा असेल, घालायला फाटका जोडा असेल, अंगावरचे कपडे फाटके असतील, पण चेहरा बघितल्याच्या नंतर चंद्राच्या तेजाला लाजविली इतकं तेज इमानदारीचं होतं. म्हणजे महाराज त्या सावकाराच्या चेहऱ्यातलं तेज होतं का, ते इमानदारीचं तेज होतं, चंद्राच्या प्रकाशाला लाजविली इतकं तेज. सगळ्या सावकार, मग ह्या तेज गीज तुमचं काय चुलीत गेलं असेल, जाऊ द्या म्हणजे, मग कुठे सावळाराम. समुद्र स्नान केलं, त्या सावळारामाचं दर्शन घेतलं द्वारकेतल्या, आणि मग बाहेर पायरीवर येऊन समोर बसल्याच्या नंतर पटांगणात बसल्यावर समोर एक व्यक्ती, तेजस्वी व्यक्ती होती तुमच्या माझ्यासारख्या माणसाच्या रूपातली तेजस्वी व्यक्ती, त्याच्याकडं मखमली कपड्यात बांधलेली एक अशी पुरचुंडी होती, कसणी म्हणायची त्याला, अशी पुरचुंडी बांधलेली, हृदयाशी धरलेली पुरचुंडी, डोळ्यातून पाणी येते, गालावर थेंब वाहतात, इतकं तेज, इतकं तेज त्या व्यक्तीचं. समोर विचारलं, आमके यात्रेकरू आपण? होय 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 होय. अहो किती वेळचं बघायला तुम्हाला, किती वेळचं बघायला तुम्हाला, किती वेळचं कशा करता? मी सावळाराम नावाचा सावकार आहे, मी सावळाराम नावाचा सावकार आहे, आणि तुमची हुंडी. हुंडी हातात दिली आणि हे मोजूस तर ते गायब. हुंडीत पैसे किती भरावं जाय बाई साहेब? देतिया हुंडीचे कण ते एकादश अंका समान, 11 पटीनं पैसे शिल्लक. हुंडीतले कमी येत जावा, देण्याचं बदला मधी पोचिण्याचे, पोचिण्याचे पैसे मधले, त्याच्यातल्या काही अंशानं पैसे कमी होत असतील. पोचले महाराज कांदेजी वाघ सर, पण 11 पटीनं पैसे शिल्लक झाले, 11 पटीनं 11 पटीनं
एकादशांका भया व्याप्तुं द्रव्यासंचे हा नैवं गांजा कसम लिखितम. हे का मोकऱ्याचं वाक्य हो एखाद्या अकरा पटीनं पैसे वाढले अकरा पटीनं. हे छाती पडू लागले पागल सावकार आहे का याचं दुकान बुडून जाईल. दुसरा म्हणला अरे दुकान कसं बुडन रे मला मेळ लागणं म्हणे ते सावकार नाही मला तो मधल्यासारखं दिसायले. आणि मग म्हणला तू आधी कसं नाही सांगितलं. म्हणले आधी मानीच नाही गेले तुम्ही काय सांगू बसा मुकाटे. आता खर्च केला अन्नदान केलं द्वारकेत वाटेल ते वाटेल ते वाटेल ते खर्च केला पैसे संपनत. आणि वापस आल्याच्या नंतर हुंडी जशाला तशीच. पुन्हा ती हुंडी त्या झोपड्यावाल्याकडे आली. यायला बघितल्याबरोबर लटलट लटलट लट कापू लागला तो व्यक्ती. लटलट लटलट डोळे भरून आले. काय रडता माय बाप गावातल्या 5-4 लोकांनी तुमची फसवणूक केली माझं नाव सांगितलं तुम्ही दिलेल्या हुंडीचं मी अन्नदान केलं तुमची बेजारी झाली असेल. नाही म्हणले आम्ही जेवढे पैसे दिले त्याच्या 11 पटीने आम्हाला द्वारकेत सावळाराम नावाच्या सावकारांनी आम्हाला हुडकून आम्हाला पैसे दिले आम्हाला हुडकून आम्हाला पैसे दिले. तर ती व्यक्ती डोकं वडून रडू लागली. त्या व्यक्तीचं नाव होतं नरसिंह मेहता. नरसिंह मेहता. दृष्टांत संपला. कल्पना करा अनंत पाप्यानं समोरच्या व्यक्तीची विटंबना व्हावी याच्याकरता त्या व्यक्तीचं नाव सांगावं त्या व्यक्तीची नामुष्की व्हावी याच्याकरता नाव सांगावं ह्या माणसांनी ऐकून त्याच्याकडे हुंडी द्यावी त्या माणसानं अन्नदानात खर्च करावी अन्नपूर्णेचं टोक इतकं वाढं म्हणून जगाच्या मालकानं ती हुंडी जरी खर्च झाली असेल तरी ती स्वतः लक्ष्मीकून हुंडी घ्यावा आणि पुढच्या लोकांना द्यावा. वाहे अंगे आपुलिया. स्वतःच्या अंगावर वाटतील ते वाटतील ते. ही अवस्था अंतकरणात आणून त्या भक्ताचं काम परिपूर्ण करावा. विठोबा रखुमाये काय साकडं पडलं असेल त्या नरसिंहे त्यांना कल्पना करा. आता हे पैसे कोण पुरवील. वापस आल्याच्या नंतर आपली काय फजिती होईल. साकडे पडून दी काही व्यथा हो दिली का काही व्यथा आलं का काही संकट. आपुलिया माथा ओढवे जगाच्या मालकानं ते आपल्याकडे. पुन्हा एक मुद्दा सांगतो. लांबायचा वान दिसायला का कीर्तन नाही नाही ना नंतर देवा माळावून ढकलून खाली. साकडे पडून येदी काही व्यथा मला आठवण करून द्या सरपण सद्गुरु भगवान बाबाचं 10 मिनिटात एक चरित्र सांगतो. धर्मानं एक चूक केली चूक नाही म्हणता येईल इमानदार माणसायला चूक कसं म्हणता येईल. साकडं सांगतोय. दुर्योधन धर्माकडे आला आणि सांगितलं माझं शरीर वज्राचं कसं होईल असं औषध द्या. सांगून गेला धर्म आई पुढं नग्न अवस्थेत गेला की शरीर वज्राचं होईल ऐकलं ते. आता त्याला पक्क माहित होतं धर्म खोटं बोलत नाही. घरी गेला ना आईला सांगितलं आई तुझ्यासमोर उघडं उभं राहिलो तो पट्टी सोडून माझ्याकडे बघितलं की माझं शरीर वज्राचं होणार. पण ती म्हणली तुला म्हणलं कोण. भीष्माचार्य म्हणले का. भीष्माचार्यावर देवाचा सुद्धा विश्वास होता पण पांडवाच्या पक्षातली माणसं भीष्माचार्यावर संशय घेत होती. काम जरी आपल्या पक्षात करत होते आणि वस्तुस्थिती होती भीष्माचार्याचं प्रेमच पांडवावर होतं. तुला भीष्म म्हणले का. नाही मग ठीक आहे. देव म्हणला का. नाही ठीक आहे. मग कोण. कृपाचार्य आचार्य. नाही कोणीच नाही. हे म्हणलंय कोण तुला. मला धर्म म्हणलाय. हजारो पटीनं खरंय. जाई आंघोळ करून. साकडे पडून येदी काही व्यथा भक्तावरचं साकडं आपुलिया माथा उडवी त्याच्यावरलं संकट दूर करते ना आपल्या अंगावर घेते. शेवटचा पुरावा ऐका मात्र. आता स्नान केलं. स्नान केल्याच्या नंतर अंगावरचं जानवं कपडे गिपडे माळा गिळा चट काढ. कारण कुठंच झाकलेलं ठेवायचं नाही ना. जानवं जर ठुलं असतं तर तितका भाग हाडा मासाचा राहिला असता. घातली असती त्याच्यात तलवारून दोन फकलं केली असते. जानवं नाही काहीच नाही सगळं टाकून दिलं. नग्न अवस्थेत 30-32 वर्षाचं वय. आईकडे निघाला अंधारात. पण अंधारात निघल्याच्या नंतर पंढरपुरातल्याच्या लक्षात आलं हे जर वज्राचं झालं तर पांडव गादीवर बसणं शक्य नाही.
कारण याचं शरीर वज्रदेह झाल्यावर याला मारीन कोण. आणि पहिली गोष्ट, द्रौपदीचा पण एक केस बांधायचा, ती बांधणारच नाही, याची मांडी फुटणार नाही, ती रक्त लावणार नाही. भीमाचा पण आहे, कपाळाला गंध लावीन, त्याचाही पण मातीत जाईल. हे सगळं वितंड व्हायला लागलं, नेमकं काय करावा? जगाच्या मालकाने विचार केला, आपण रूपात कोण्या जावा, माळ्याचं रूप घेतलं. डोक्यावर अशी फुलाचे हार गिर डालामध्ये आणि दारात असे आडवे समोर उभे. कोण? माळी. एवढ्या सकाळी इकडे कुठून? बागेतून आलोय. लख थोडासा चांदण्याचा प्रकाश. कशाच्या चांदण्या? हेच चमकलन. चांदण्या कशाच्या आल्यात? हेच चमकलत, हेच चमकलं. आणि याच्याच तेजामध्ये दुर्योधनाचं नग्न शरीर. युवराज आपण टोपलं तसं डोसक्यावर, पडन कसं देवाच्या डोक्यावर, हात जोडे. युवराज आपण कपडे काय झाले? मीच काढून टाकले. असं कुठं जायचंय? आईकडे. शोभतंय का तुम्हाला आईच्या समोर झाला असं? म्हणला माळी दादा, सुदामा नावाचा माळी होता तो, भागवत पहा लक्षात येईल तुमच्या. म्हणले सुदामा दादा ऐका तुम्ही, ज्या आईनं मला जन्म दिलाय त्या आईच्या मांडीवर मी नग्न असताना तिचं स्तनपान केलं. आणि मुलामध्ये आईमध्ये आबरूची काय शंका? तसं नसतं युवराज, काही वयाचा टप्पा असतो, काही मर्यादा असतात, काही नियम असतात. बालपणात जरी तुम्ही आईच्या समोर नग्न असताल किंवा तुम्ही तुमच्या आईचं जरी स्तनपान केलं असेल, पण आता ते शक्य नसतंय. आता शोभतंय का तुम्हाला? होपतंय का? अहो मग सुदामा दादा, आमचा नियम आहे, मला धर्माने सांगितलंय, आईच्या समोर नग्नावस्थेत उभं राहायचंय, नखापासून शनीपर्यंत मी वज्राचा होणार. फक्त कपडे घ्यायची सांगितले नाही ना? आंबराम नैवम कायावर द्वितीया. काया म्हणजे शरीर, आंबर म्हणजे कपडा. हे फक्त वेढायचं नाही ना? मग एक करा ना, पुष्पाधिनी माल्याधिनी शुगंधिनी वयप्रभो. आता मग फुलं गुंडाळायला काय हरकत आहे? म्हणजे फुलं गुंडाळणं ठीक आहे, पण द्वारा ते बी हुशार होता दुर्योधना बी, तो काय एडपट होता का? ते हुशार होता. म्हणला जिथं जिथं हाराचा द्वारा आहे तितकी जागा तिनं कडेच राहते न तसेच. म्हणले द्वारा कुठे? आगाम दरभा भवजा येते, त्याला जुन्या भाषेत मूळ म्हणायचे. मूळ पोळ्याच्या दिवशी बैलाचा कांदा माखायला लागायचं. मूळ मुळात हरवलेले. लय हुशार होतो. देवचतुर देवचतुर जाणून अंतर्वर्त तसे काय चतुराई असेल. मुळाचे हार आणि कमरेला गुंडाळले. आमचे काही काय सांगतात आता ऐका बरं का? काय दुर्योधन नग्न जात असताना जगाच्या मालकाने किळीचे पान आणले बरं का? आणि किळीचे पान दुर्योधनाच्या कमराला गुंडाळले बरं का? असं नसतं रे. पुष्पा भय व्यालायाम कटिजन्नर जंगानाम हीन राजा श्रयाम सुकुमारेषु जगताय जगत्रयो येन माल्याधिनी भयानाम स्वंदेषु कुमारेणाम गत्वा भजायते नैवं गांजा कसम लिखितम. केळीचे पानं कसे होतील? इथं सांग जाय असं लोक येड्यावानी वरून उड्या टाकतील ना डोंगराहून, असं नको सांग जाऊ. हर गुंडाळले. शंका आली सुदामा दादा, हे कपडा कोण म्हणतोय कपडा? वाहिली आनतये स्थळी आन वाहिली देवा नान. मी शपथ घेऊन सांगतो हे कपडे नाहीत, खरंच कपडे नाहीत ना. घरी गेले आईल सांगितलं मी आलोय. धर्मान सांगितल्यासारखं आहे अंगावर कपडे, तुही शपथ अंगावर कपडे नाहीत. गेलीन मालकाच्या झोपलेलंच होत मालक, शेजेचं दर्शन घेतलं. तिला माहित होतं त्याला उठवा तर ती पुन्हा इचकीन. ते तितकं काय हिशेबात नव्हतं ते, आणि ते हिशेबात असतं तर महाभारत नसतं ना घडलं. ते असंच होतं हिशेबाच्या बाहेरचंच. पण ती बाई मानित होती मालकाला, मानलं पाहिजे. सक्रातीच्या दिवशी तरी आव जाऊ बोल जा हो ना, कधी कधी होकत आणि कधी कधी लय. दिवाळीला गेल्या ना काय चाललं सको बाई, इतकं चांगलं इतकं चांगलं मोहनावरानं मोहनावरानं गुरख्याल बोलायली जशी तो अनावर. आणि सगळं मोहच ऐकतो तू. वाक्य ऐकलं का?
मी म्हणलो तसंच ऐक तू. अरे वा, त्यानं पैठ्यांच्या तळ्यात जीव द्यावा रे, तुझ्यासारखी बायको म्हणल्या ऐकू तू म्हणल्या, किती चेडेवानी काम झालं. कशा असत आहेत बघा ना काय काय. हो नाही मंडप पडायचा का अंगावर तुमच्या, असं नका करी जाऊ माय. दर्शन घेतलं दृश्यायाम जगत्रयम भयव्याप्ती चक्षु प्रांजलम कमलाय पुष्पानाम तयाम चक्षु हिताय च नैवाम दृश्यायत प्रतारेव च यज्जायते अंबरा भयानाम. पतीला दिसत नाही, कमलाच्या पाकळीसारखे तेजस्वी तेजस्वी डोळे होते का कबवा जगो. पण बांधून घेतले डोळे, बांधून बांधून जग पाहिलं नाही. काय पात्यव्रत्ता पण असेल महाराज भोसले बुवा. शेजेचं दर्शन घेतलं जीवना निष्कलंक भयो भ्रतारेवंच शैवास्ततेवंच यत् पुण्यानाम तेजोयम वज्रदेही. जीवनभर जर तेजस गोडाशी सेवा केली असेल तर त्या सेवेचं तेज डोळ्यातून बाहेर पडून याचं शरीर वज्राचं उघडे डोळे सगळं वज्राचं झालं आणि इतकं तेच राहिलं. कोण भेटलं होतं रे? सुदामा माळी भेटला होता. माळी नव्हतं म्हणली ते पांढऱ्या पायाचं द्वारकेतलं काळं होतं. त्याने ही राख लावली सगळी राख. कशामुळं नाटक केलं माहिती आहे देवानं? द्रौपदीचा पण पूर्ण झाला पाहिजे होता, भीमाचा पण पूर्ण झाला पाहिजे होता, याच्यासाठी जगाच्या मालकानं फुलं गुंडाळले. पण संकट कोणी घेतलं? बाईनं शाप दिला. मग हे 100 मारण्याच्या मागेस न तू हे 56 कोटी दारू पिऊन मरतील. 5 वाचण्यासाठी 56 कोटी मेले. वाह्यांगे आपुलिया साकडे पडोने दी काही व्यथा, आपुलिया माथा वडवी. भक्तावरचं संकट दूर करण्यासाठी स्वतःच मातीत गेलं तरी हरकत नाही, आपल्या डोक्यावर उडवलं. रुणे रुण महाराज मोठ्या श्रद्धेने मोठ्या अट्टहासाने चालत असलेला हा सप्ता सद्गुरु भगवान बाबाचा. काय ऋण असतं महाराजात भजनाचं आहे लोकांचं. तुमच्या सावखेडला मी एक पुरावा दिलता, प्रमाण दिलतं. एक प्रसंग सांगितला होता, तो प्रसंग आज मी मांडतो इथं. तो संती केला ऋणी, जगाचा मालक संतांनी ऋणी केलाय. सद्गुरु भगवान बाबाच्या आठवणीचा सप्ता, सद्गुरु वामनबाहूंच्या आठवणीचा सप्ता. या लोकांची ताकद किती मोठी आहे, श्रद्धा किती मोठी आहे, नाविन्य किती मोठे आहे, यांचं भक्तीचं टोक किती मोठं आहे. इथं एक एक बसलेला माणूस गिरगावकर 50-50 गिरगावकर इकत घेईल अशी लोक कीर्तनकाराच्या पुढे बसतात. तरी पण का बसतात माहिती आहे का? हे कीर्तनकार त्या संतांचं चरित्र सांगतात म्हणून. त्यात ते लोक किती मोठे असतील कल्पना करा. तुम्ही एवढ्या अट्टहासाने सप्ता करता का करता माहिती आहे? कारण यांनी केलेली भक्तीची पोच पावती आहे, चांगल्या वागण्याची पोच पावती आहे. हे कोण सांगते माहिती आहे तुम्हाला? जगाचा मालक सांगतोय मी काही जरी केलं तरी यांचं ऋण फेटत नाही, मला ऋण फेडण्यासाठी तुम्ही मदत करा. हे तुम्हाला भावना जागरूक केल्यात जगाच्या मालकानं. करा त्यांच्या पुढे सप्ता, करा त्यांच्या पुढे भजन, करा त्यांच्या पुढे अन्नदान, करा त्यांच्या पुढे नामस्मरण, करा रामायण भागवत. हे विश्वाच्या मालकानं तुम्हाला चालना दिली. विश्वाचा मालक जोपर्यंत चालना देत नाही तोपर्यंत माणूस करू शकत नाही. काय टोका असेल यांचं? आमच्या मोरेगावला एक सप्ता होता, वेगात सांगतो, थोडासा वेळ झाला वाटते. रामकृष्ण हरी ओवर टाइम झाला भोसरे महाराजा ध्यानात ठेवा जाताना कळलं. मोरेगावला सप्ता होता, पालकर नावाची एक सरपंच व्यक्ती होऊन गेली. जुनाट व्यक्ती माझ्या कळण्याच्या अगोदरचा विषय येतो. सप्ता होता, त्या सप्तामध्ये 200 बायका भाकरी करीत होत्या. काठोटी 200 होत्या, लाकडाच्या काठोटी होत्या. आता शक्यतो काठोट बऱ्याच ठिकाणी सापडस ना, इकले आहे ना, इकले पराती घेतल्या, काठोटी कुठून आल्या. आता दुधनीच्या वाळवंटात सप्ता चालू, देवघर सुंदरच केलेलं, जांभळीच्या आंब्याच्या फांद्याचा मंडप असा फार मोठा होता त्या काळामध्ये. 1000 लोक बसतील असा मंडप. वाळवंटात चुली पेटलेल्या, त्यांना अशा वावऱ्या केलेल्या, त्या सुद्धा मांडवाच्याच. त्या भाकरीला खडे लागू नये म्हणून तेलाचे 15-15 किलोचे डब्बे कापलेले. एका व्यापाऱ्यानं ते डब्बे दिले रिकामे, खाली चुलीच्या खाली डब्बा, त्याच्यावर भाकरी भाजायच्या. तिसरा चौथा दिवस सप्ताहातला गाथ्याचं भजन आटपलं, दुपारचं भजन आटपल्याच्यानंतर
पंक्ती बसल्या. सना 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 पंक्ती बसत होत्या. माणसं जेवली की आपापल्या ठिकाणी निघून जात होती. जवळची माणसं होती 10-15 खेडे परिसरामध्ये. सगळी माणसं घरी जायची, पुन्हा संध्याकाळी कीर्तनाला हजर व्हायची. त्या दिवशी मात्र एक प्रसंग असा घडला, तो संती केला रोणी, तो जगाच्या मालकाला कसं रोणी केले संतांनी पहा. योग असा आला, आता वाढे लोकायची, कार्यकर्त्याची, कमिटीतल्या संयोजक लोकायची पंगत बसणार होती. 200 लोक असतील ते. आजही आपल्या मोठ्या कार्यक्रमामध्ये खिशाला रिबीन म्हणा, बिल्ला म्हणा, काही लावलेली अशी माणसं असतात. संयोजक मंडळी असतात, आयोजक मंडळी असतात, काही देखरेख करणारी माणसं असतात. हे सगळी सर्वात शेवटी जेवत असतात. त्यांनी विचार केला, आता स्वयंपाकघरामध्ये, भांडारगृहामध्ये काही भाकरीचा चुरा आहे, कलईमध्ये आमटी आहे. ते भाकरीचा चुरा 2-2 वजळी सगळ्यांना घ्यायचा, 1-1.5 भाकरीचा चुरा घ्यायचा. वरी ती आमटी घ्यायची, येथेच जेवायचं, इथंच थोडंसं लोळायचं, पुन्हा हरिपाठाची तयारी, कीर्तनाची तयारी, असं नियोजन असायचं. मग सगळ्यांनी हातपाय धुतली, आता जेवायला बसायचं. पात्राचं गठ्ठ आणायला एकजण जातो, तेवढ्या अवकाशात त्यानं सांगितलं, अरे आपल्याला जेवता येत नाही. ते दुधनेच्या सरीहून खाली माणसं उतरायलेत. खुपशाच्या कोपऱ्यातून, इकून खुपसा गाव, पलीकून मोरेगाव, 2 गावं, त्या खुपशाच्या कोपऱ्यातून, सरीतून, वाघपिंपरीच्या तिथून कोपऱ्यातून 7-8 माणसं चमकले. उन्हाची तिरंबी, माणसं एक नदीच्या किनाऱ्यानं खाली उतरत होता. तो सप्ताह मंडपाकडे येत होता. त्याच्यातले संयोजक कमिटीतले 2-3 माणसायला असा घाम आला, आता तरी इथं काही भाकरी शिल्लक नाही, स्वयंपाक शिल्लक नाही, यांना खाऊ कसं घालायचं आणि उपाशी कशी जातील, नाव जाईन आपलं. सद्गुरु महंत भीमसिंग बाबा एका रावटीत बसलेले होते. ही आयोजक मंडळी तिथं पोचली. त्यावेळेला ब्राह्मणगावचे वामन महाराज होते आसाराम, ब्राह्मणगाव मोरेगावच्या बाजूचं. सद्गुरु भगवान बाबाचे शिष्य होते ते, आमच्या परिसरात फार नाविन्यपूर्ण. सगळ्यात अगोदर सद्गुरु भगवान बाबाला आमच्या परिसरात डासाळायला जर सगळ्या त्या परिसरात कोणी आणलं असेल तर वामन महाराजांनी आणलं होतं. मी फक्त ऐकलेलं सांगतोय बरं जायबाईसाहेब, मी त्या काळात जिवंत नव्हतो, माझा 83 जन्म आहे, पण विद्वान माणसाचं ऐकलेलं सांगतोय. गाफिलचं कधीच सांगणार नाही मुंडे महाराज, अधिकारी माणसाचं. आणि मग हे त्या राहुटीमध्ये ही 5-4 माणसं गेली आणि सांगितलं, बाबा आता ही माणसं कशी जेवायची, काळजी करू नका रे तुम्ही. अरे त्या देवघरात ठेवलेली प्रतिमा ज्ञानोबरायची, तुकोबरायची, सद्गुरु भगवान बाबाची प्रतिमा आहे. हे तिन्ही संत बसलेत, विश्व हलवायची ताकद त्या संतांमध्ये आहे, तुम्ही काय काळजी करता. बाबा काळजीचा विषय नाही, आता गावातून पीठ आणणं, पुन्हा भाकरी टाकणं, भाकरी करणाऱ्या बायकांनी 1.5 भाकरी घेऊन त्यांचे जेवणं झालेत, त्यासुद्धा आता सावलीला बसल्या, आता चुलीतला इस्तू दाबून ठेवलेला आहे, तवे आडवे लावलेले आहेत, आता ह्या 7-8 लोकांच्या भाकरी कोण टाकेल. पुन्हा पीठ आहे का नाही गिरणीत काय माहीत, त्या काळात 18 पाठा असणारी मोठी गिरणी होती. कोणी कोणी करायचं अशा उन्हात, इथून घरी जाणं शक्य नाही इतकं ऊन म्हणतंय मी. तुम्ही एक काम करा, जिथं स्वयंपाकघराचे ते पत्र देईल ते त्या पत्रामध्ये किती भाकरी आहेत पा. एकानं सांगितलं, बाबा भाकर हा शब्द डोक्यातला काढून टाका, भाकरीचा चुरा आहे फक्त, म्हणजे शाबीत भाकरीच नाही, भाक तो संती केला रुणी. हा काय संतांचं देवाच्या डोक्यावरून आहे, भाकरीचा फक्त चुरा आहे, चुरा चुरा, साबीत भाकरी एक सुद्धा नाही. महाराजांनी सांगितलं, अरे एखादी तरी बघा, एखादी बघा आहे का भाकरी, बघा एखादी. बाबा सगळं इचकून इचकून आम्ही जमा केल्यात, आणि आता वाढ्यांची पंगत बसणार होती, म्हणून आम्ही सगळा भाकरीचा चुरा जमा केला आहे, आणि तो जमा करून आता सगळेजण तिथंच आम्ही स्वयंपाकघराच्या बाजूला बसणार, 1-1.5 वंजळ घेणार, त्याच्यावर आमटी घेऊन खाणार होतो. तेवढ्या अवकाशात ती माणसं दिसलीत. माणसं दिसले म्हणूस तर पंक्ती धरल्या, पंक्ती धरल्या. बाबा माणसं पंक्तीला बसलीत, एकही भाकरी नाही बंदी, एकही नाही. एका चतुर माणसानं सांगितली, ज्ञानोबराय तुकोबरायच्या आणि सद्गुरु भगवान बाबाच्या प्रतिमेपशी एक नैवेद्य ठेवलेला आहे, शाबूत नैवेद्य, केळीच्या पानावर नैवेद्य ठेवला होता, नैवेद्याचा तुकडा मोडलेला, त्याच्यावर तुळशीचं पान ठेवलेलं. देवाला नैवेद्य ठेवत असताना माझ्या माईंनं तुळशीचं पान ठेवलं पाहिजे. हो, क
कधी कधी गावरान तुपाचा नसला थेंब तरी चालेल, तुळशीचं पान ठेवलं की घुगऱ्या सुद्धा जगाचा मालक पंच अमृत म्हणून खाईल, तुळशीचं पान पाहिजे. त्याला शास्त्र असे आपल्या कर्तव्याचा दोष असेल, अन्नदोषी असेल, किंवा आपण करत असताना आपल्या वाणीतून काही एखादा चुकीचा शब्द गेला असेल, कुत्रं जर समोर असलं तर बाई स्वयंपाक करता करता म्हणती पळणं मेल्या, त्याला काही फेकून आणती, तर स्वयंपाक करताना दोष स्वयंपाकावर पडत असतो. नाना प्रकारचे काही लेकराला शिवी दिली असेल, एखादा तोंडातून वाईट शब्द पडला असेल, किंवा स्पर्शापर्शाचा दोष असेल, हे सर्व दोष तुळशीचं पान ठेवलं की नाहीशी होत असतात, पवित्र होत असतो नैवेद्य. म्हणून तुळशीचं पान ठेवलं पाहिजे. कधी कधी नैवेद्य ठेवत असताना काही भान ठेवलं पाहिजे. कधी कधी काल्याच्या कीर्तनात काय होतं माहिती का, ते नैवेद्य आला की आम्ही समजून घ्यायचं विठोबा रुक्मिणी जे विठ्ठल करायचं, नैवेद्य टोपले येते तू, त्याच्यात पान असते, पानावर मोठी खपक्या पोळी, त्याच्यावर दोन तीन बैंगनं भाजीतले, बऱ्याच बैंगण्याला कळत नाही देवाला बैंगन चलत नाही म्हणून, हो काय नाही ते ठोतेत बैंगणे, काय नाद नसतो काय, बरं त्याला काही दोष नाही बिचाऱ्याला माहीतच नसतं काही, त्याचा काय विषय. देवाला नैवेद्य ठेवत असताना पांढरी पोळी भात किंवा बिना फोडणीचं वरण हा नैवेद्य चालत असतो, किंवा नुसती पोळी आणि साखर ठेवायचा, किंवा नुसता भात आणि साखर ठेवायचा, हे मसाले फसाले जे लसणायचे कांद्याचे आमके तमके हे आपण आणायचे, हे आपण, देवाला नैवेद्य नसतो तो, देवाला नैवेद्य. कांदे म्हणालो ना मी, कांदे आणणावाचे माणसं नाही हा, विठाला विठाला हे आपण खायचो. कधी कधी काय होत माहित का, एकजण म्हणला महाराज मी चातुर्मासात कांदा खात नाही, म्हणलं नको खात जाऊ, पण सतत सतत म्हणला मी कांदाच खात नाही, म्हणलं तू कांदा खात नाही म्हणजे बायका पोर सगळं म्हणलं मला, म्हणलं मग भुसकट सांग जाऊ नको, कांदा लसणे ब्रह्मचार्यानं संन्याशानं पाळायचं असते, आपण पाळू नका मी असं म्हणणार नाही बरं का, पण कांदा लसण हे देशमुख भाऊ ब्रह्मचार्यानं पाळायचं असते. कांदा लसण मसूर वांग हे मादक पदार्थामध्ये येतात आयुर्वेदानुसार, आणि विकार वाढवत असतात, आणि विकार वाढायच्या नंतर मुंडे बत्यायला भीती आहे. तुम्ही आवताच्या मागं फिरणाऱ्याचे कुठं विकार वाढतील, कशाला येडेपणा करायचा, मी कांदा खाईनं लसूण खाईनं, हे आगावपणा आहे काय खायचा, आगावपणा उगच 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 दाक्षायणीचा. मी लवंगावाची एकादश धरते हो, तू लवंगाव एकादश धरायलीन, कन्मा करू करू नवऱ्याचा पिना पाडायलीन, काय लवंगावर एकादश धरायली, असं कोण नाही सांगितलं आगावपणा करायचं, मी लवंगच खाते. वा ती लवंग तरी कमी तिखट आहे, इतकी तिखटेस तू, हो ते मंदिरातून उशीन पोतळं घेऊन घरी येईन आणि म्हणून मी लवंगच खाते, काय नाही सांगितलं असे नाटक. काही सात्विक वागण्यातच माणसाचा परमार्थ घडत असतो. असो बघा, ते नैवेद्याची भाकरी होती, पोटी ज्वारीची हातावरली भाकरी जुन्या बाईची, आता भेटणं खाल. आता श्रीमंत लोक कधी कधी त्या गाड्यात हॉटेलीकडं गाडी वळी ते तिथे एक मथारीचं चित्र असते, इथे चुलीवरली भाकर भेटन, आणि मधी गेल्यावर म्हणला विचार ही मथारी ही गेल्या वर्षीच मेली, आणि मग फोटो काढून लावला सोमल्या तो तुम्ही येण्यासाठी, ही मथारी कशाची आली तिथं भाकरीला, ही ती फोटो पाहोपत माणसं जाते ते चुलन तेन तेन बघू बघूत माणसं मला मध्ये, अशी जुनी भाकरी ती अशी मोठी. म्हणत भीमसिंग बाबा आले, सद्गुरू भगवान बाबाला, सद्गुरू ज्ञानोबारायला, सद्गुरू तुकोबारायला प्रणाम केला. गुरुदेव तुमच्या आठवणीचा सप्ताह तुम्ही दिलेलं नारळ होतं, सद्गुरू भगवान बाबांनी दिलेलं नारळ होतं ते. ह्या वारकऱ्यांच्या मनामध्ये कितीतरी दिवसापासून हा सप्ताह करण्याची इच्छा होती. मारुतीरायाच्या एका पवित्र संन्याशाच्या मंदिरात तुम्ही दिलेलं एका ब्रह्मचर्याचं नारळ, एका महंताचं, एका यत्याचं, एका योग्यानं, एका तप्यानं, साधनायुक्त दिलेला हा प्रसाद मारुतीरायाच्या मंदिरात हे श्रीफळ टांगलेलं होतं. आज हे श्रीफळ या घटावर ठेवलेलं देवा, आणि तुमच्या तुमचं नाव ऐकून ही हमालं आलेली होती. हमालं शनिवारचा दिवस होता, बीट लांबलं गेलं आणि बीट आटोपून सगळे हमालं पोते उचलू उचलू प्रसादासाठी मोरेगावला आलेली होती. गुरुदेव नाना प्रकारची रथी महारथी श्रीमंत मोठी मोठी माणसं पहिल्या पंक्तीला जेवून गेली सद्गुरु भगवान बाबाच्या पुढे आळवणी, पण आज ही ओरिजिनल कावाड कष्ट करणारी माणसं आलीत, ही सेवा करणारी ईदभर पोटाची खळगी भरण्यासाठी लोकांच्या घरी चाकरी करणारी माणसं या धर्म मंडपामध्ये या यज्ञ मंडपात या नाम मंडपातून उपाशी जावं, संप्रदायाचा बोझ मातीत जाईल गुरुदेवा.
डोळे भरून आले, डोळ्यातला पाण्याचा थेंब नैवेद्यावर पडला. काय अनुभूती आली असेल देव जाणे. सद्गुरु महंत भगवान बाबाच्या पुढचा नैवेद्य उचलला आणि भीमशी बाबांनी सांगितलं, हा नैवेद्य चुरा करून सगळ्या भाकरीच्या चुऱ्यावर टाका. माणसं जेवत होती तरी ढिगल संपतच नव्हता. माणसं जेवत होती, ती 700-800 माणसं जेवून गेले तरी त्याच्यातला तो ढिगल जशाला तसाच. ही 400-200 वाढेकरी जेवले तरी तो ढिगल जशाला तसाच. एक व्यक्ती गेला आणि महाराजांना विचारलं, महाराज 2-4 टोपले भरतील इतक्या भाकरीचा चुरा होता. 700-800 त्याच्यामध्ये 200-200 आम्हाला जेवली, काही प्रतिष्ठित माणसं जेवली, गोरगरीब जेवली, आम्ही 200-200 कार्यकर्ते जेवलेत तरी स्वयंपाकघरापाशी ढिगल जशाला तसा. डोळे भरून आले आणि सांगितले, बाबा ज्या साधून जीवनभर भगवंताचं भजन केलंय त्या साधूचं कर्ज देवाच्या डोक्यावर आहे. म्हणून जगाच्या मालकानं अन्नपूर्णेला सांगितलंय, माझं भजन करणाऱ्या साधूच्या सप्त्यातलं अन्नदान कमी होता कामा नये. आणि म्हणून अन्नपूर्णेनं तेवढं अन्न पुरवायचं काम केलं. हे भक्तीचं कर्ज देवाच्या डोक्यावर आहे. तो संती केला ऋणी, ही ताकद ज्वलंत घडलेली आमच्या परिसरात कहाणी आहे. ज्वलंत घडलेली दंतकथा नाही. जवळ आहे आम्हाला 12 किलोमीटर मोरेगाव. आज ते सांगणारी माणसं जिवंत आहेत. ज्ञानबाना चट्टे मला सांगायचे, आज ते जिवंत आहेत हे प्रसंग सांगणारे नागरे सर. एखाद्या वेळेस तुम्ही आमच्याकडे आले तर आपण त्यांच्याकडे जाऊ. हे सांगणारी माणसं आज मुंडे महाराज आमच्या परिसरात जिवंत आहेत. कल्पना करा काय टोक असेल. हे विज्ञानही डोकं लावणार नाही. बरं देशमुख भाऊ किती विज्ञान एकत्रित आल्या भाकरी झाल्या असत्या. कसं शक्य, कसं शक्य, कशा होत्याल भाकरी? आणायचं पीठ कवा? कधी बायका बसवायच्या? ते काय आताच्या सारखं थोडे साधन आहे. आता काय काळ असेल तो 50 वर्षापूर्वीचा काळ, कल्पना करा ना. आणि मग त्या काळामध्ये एवढं मोठं नाविन्य घडतंय. या संतांची ताकद आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज.